नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवावरील निर्बंध हटवल्यानंतर भाविकांमध्ये तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चैतन्याचे वातावरण असताना वसई विरार शहर महापालिकेने यंदा विशेष निर्णय घेतला आहे। सर्वोच्च न्यायालय व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पाण्यात गणेश मूर्तीच्या विसर्जनाने प्रदूषण होत असल्याचा हवाला देत यंदा सार्वजनिक तलावांमध्ये विसर्जन न करण्याचे आदेश दिले आहेत। सर्वोच्च न्यायालय व प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हे आदेश दिल्याने महापालिकेकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे। दरम्यान या निर्णयानंतर ग्रामीण भागातील जनतेत नाराजीचे वातावरण पसरले आहे। पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करता येणार नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे। दरम्यान वसई तालुक्यात ज्या ज्या विसर्जन घाटांवर गणेश मूर्तीचे विसर्जन होते त्या घाटांच्या परिसरात महापालिका प्रशासनाकडून कृत्रिम तलाव साकारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। मात्र सदरच्या छोट्या कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचे विसर्जन करणे सोयीचे होणार नसल्याने तसेच पारंपरिक विसर्जन पद्धतीला त्यामुळे छेद बसणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान जसा हा सण जवळ येईल तेव्हा त्या काळात सार्वजनिक तलावातील गणेश मूर्तींच्या विसर्जनावरून पालिका व ग्रामीण जनतेत संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहे। तुम्ही पाहत रहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।